नमस्कार मित्रांनो, मैथ मराठी या चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मूळ संख्या म्हणजे काय पाहणार आहोत। मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला एक किंवा प्रत्यक्ष तीच संख्या या खेरीज दुसऱ्या कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात मित्रांनो, मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकन याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। मग एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत। मग कोणते आहेत मूळ संख्या? दोन, तीन, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस, एक्केचाळीस, त्रेचाळीस, सत्तेचाळीस, त्रेपन्न, एकोणसाठ, एकसष्ट, सदुसष्ट, एकाहत्तर, त्र्याहत्तर, एकोणऐंशी, त्र्याऐंशी, एकोणनव्वद, सत्त्याण्णव अशा ह्या पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभर पर्यंत। म्हणजे एक ते दहा मध्ये ह्या चार मूळ संख्या येतात, अकरा ते वीस मध्ये चार आहेत, आणि एकवीस ते तीस मध्ये दोन, एकतीस ते चाळीस मध्ये दोन, आणि एक्केचाळीस ते पन्नास मध्ये तीन, आणि एकावन्न ते साठ मध्ये दोन, आणि एकसष्ट ते सत्तर मध्ये दोन, एकाहत्तर ते ऐंशी मध्ये तीन, आणि एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये दोन, आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एक, अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत। मग ह्या मूळ संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते एक हजार साठ। एक ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती येते? एक हजार साठ। आणि मग ह्याच्यामध्ये आणखी एक आहे की मूळ संख्येमध्ये जी समसंख्या आहे ती एकच एकच संख्या अशी आहे, कोणती आहे ती? दोन ही मूळ संख्या फक्त सम आहे। बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत। तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो, हे जे पंचवीस मूळ संख्या आहेत त्याच्यापैकी दोन ही एकच अशी मूळ संख्या आहे की ती आहे सम, बाकीच्या जे चोवीस मूळ संख्या आहेत ते कशा येतात? विषम येतात। मग मित्रांनो, मूळ संख्या ह्या आपल्याला स्पर्धा परीक्षेला, अनेक परीक्षेला मूळ संख्येवरचे प्रश्न येतात किंवा मूळ संख्या कोणत्या आहे, किंवा एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहे, त्यांची बेरीज किती आहे, किंवा एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या किती आहे, त्यांची बेरीज किती आहे, असे अनेक आपल्याला मूळ संख्येवर प्रश्न येतात। मूळ संख्या म्हणजे काय लक्षात आलं का तुम्हाला? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकने याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। याच्या मागच्या भागामध्ये आपण विषम संख्या पाहिल्या, समसंख्या पाहिल्या, आजच्या भागामध्ये आपण मूळ संख्या पाहत आहोत मित्रांनो। तर आपल्याला एक ते शंभर पर्यंत ह्या पंचवीस मूळ संख्या आहेत, आणि त्या पंचवीस मूळ संख्यांची जर बेरीज केली तर ते उत्तर येतं एक हजार साठ। आणि मग याच्यामध्ये सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे, सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे, दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, आणि एक ते शंभर पर्यंत शंभर पर्यंतची सर्वात मोठी मूळ संख्या ही सत्त्याण्णव आहे। तर मित्रांनो, या मूळ संख्येपैकी दोन ही अशी संख्या आहे की ती फक्त सम आहे आणि बाकीच्या मूळ संख्या ह्या विषम आहे। तर तुम्हाला हा मूळ संख्येचा भाग समजला असेल मित्रांनो। तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा व बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, कारण की इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।